प्रवाशांसाठी सुविधा PMPLचे नवे ॲप. प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे महानगर परिवहन मंडळाने PMP e-Connect हे ॲप विकसित केले असून बुधवारी ते प्रवाशांसाठी खुले करण्यात आले. बस थांबे, बस येण्याची वेळ, स्थानिकांच्या माहितीसाठी बस येण्याचा अलार्म आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही पर्यायही या ॲप मध्ये देण्यात आले आहेत. विविध प्रकारच्या तक्रारीही या ॲप वरून करता येणार असल्याची माहिती PMPचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. बसेसच्या अनियमिततेमुळे तासनतास बस थांब्यावर ताटकळत उभे राहणारे प्रवासी हे चित्र नेहमीच दिसते. तसेच अनेकांना आपल्या परिसरातील बस थांबे तिथून जाणाऱ्या बसेस बाबत माहिती नसते, त्यामुळे अनेक पुणेकर बसेसची वाट न पाहता दुचाकी किंवा चारचाकी वाहनांचा पर्याय निवडत आहेत. त्यांना PMPकडे आकर्षित करणे तसेच दैनंदिन प्रवाशांच्या सोयीसाठी PMPने PMP e-Connect हे अद्ययावत ऍप तयार केले आहे. याविषयी माहिती देताना मुंडे म्हणाले, नवी मुंबईच्या धर्तीवर हे ऍप तयार करत आले आहे. बुधवारी सायंकाळापासून हे ऍप मोबाईलवर डाउनलोड करता येईल. ऍप मध्ये गेल्यानंतर लगेचच मोबाईलवर आपण ज्या परिसरात आहोत तेथील बस थांबे व तिथून जाण्याची बसेसची माहिती दिसेल. संबंधित थांब्यावर येणारी बस सध्या कुठे आहे, किती वेळात येणार याची माहितीही मिळेल. इच्छित स्थळे जाण्यासाठी कोणती बस कुठून आहे याचाही ऍप शोध घेता येईल. या ऍप मध्ये आपल्या पसंतीची बस मार्गही निवडता येईल, त्यामुळे त्यांची स्वतंत्र माहिती उपलब्ध होईल. प्रवाशांच्या विविध प्रकारच्या तक्रारी असतात, त्यासाठी ऍप स्वतंत्र पर्याय देण्यात आला आहे. बसची देखभाल, वाहन व चालक सूचना, BRT, बस थांबे, पास हरवले व सापडले अशा प्रमुख 7 प्रकारच्या तक्रारींची विभागणी करण्यात आली आहे. ऍप वर केलेली तक्रार थेट संबंधीच्या विभागाच्या अधिकाऱ्याकडे जाणार असून प्रवाशांनाही आपल्या तक्रारीची स्थिती ऍप वर जाणून घेता येणार आहे. यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता ठेवली जाणार असून तक्रारींच्या बाबत सर्व गोष्टी ऍप वरून होणार आहेत असे मुंडे यांनी सांगितले. हा PMP e-Connect ऍप आपण PMPML सर्व प्रवाशांसाठी आपण चालू केलेला आहे. हा ऍप जो आहे याच्यामध्ये 2 फीचर्स आहेत, एक आहे ग्रीव्हन्सेस आणि दुसरा आहे बस ट्रॅकर. दिस इज बस ट्रॅकर. PMP e-Connect आपण गुगल प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर PMP e-Connect जर तुम्ही ऍप डाउनलोड केला तर हा डाउनलोड केल्यानंतर आपल्याला बस ट्रॅकर दिसेल. तो झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 फीचर्स आहेत, एक बस ट्रॅकर आहे आणि दुसरा ग्रीव्हन्सेस आहे. बस ट्रॅकर मध्ये बसचं लोकेशन तुम्हाला कळतं, येणाऱ्या बसेस कोणत्या आहेत त्या कळतं. तुम्ही बस ट्रॅकवर तरी क्लिक केलं की तुम्ही जिथं उभा आहात त्याच्या आजूबाजूला असलेले सर्व स्टॉप्स कोणते आहेत ते लोकेशन तुम्हाला मॅपवर दाखवतं, त्याचबरोबर ते कोणते आहे त्याचं नाव आणि तुम्हाला त्या बस स्टॉपवरती जायला लागणारा वेळ, हे फीचर्स त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक येतात. त्या बस स्टॉपवरती तुम्ही क्लिक केलं की त्याच्यापुढे तुम्हाला येणाऱ्या त्या बस स्टॉपवरती 5, 6, 8, 10 बसेस किती वेळात येणार आहेत, त्याचा एक्सपेक्टेड टाइम ऑफ अरायवल किती आहे हे दिसतं आणि डेस्टिनेशन कोणतं आहे हे दिसतं. त्याचबरोबर त्याच्यावरती आपल्याला फीचर दिसेल की आपल्याला डेस्टिनेशन बेस्ड जायचं आहे, त्याच्यामध्ये जिथं लोकेशन आहात ते ऑटोमॅटिक तुमचं लिहिलेलं असेल. जिथं जायचं आहे त्याचं नाव टाकलं की त्याच्यावर क्लिक केलं की ऑटोमॅटिक त्या डेस्टिनेशनला जाणार कोणत्या बसेस आहेत, किती वेळात येणार हे तुम्हाला माहिती भेटेल. म्हणजे तुम्हाला तिसऱ्या क्लिकची गरज लागणार नाही, त्यावेळेस तुम्हाला त्या स्टॉपपाशी असणारे स्टॉप्स, त्या येणाऱ्या बसेस किंवा कोणत्या डेस्टिनेशनला जायच्या बसेस या सर्व माहिती तुम्हाला एका क्लिकवरती अवेलेबल असेल. त्याचबरोबर विशेष त्याच्यामध्ये फीचर्स असं आहे की SOS म्हणून फीचर दिलेलं आहे, त्या SOS वरती आपण क्लिक केलं आणि आपण जे काही नंबर असाईन करणार त्या असाईनवरती ऑटोमॅटिकली तो SMS जाईल की आय एम इन ट्रबल. तर तो ट्रबल त्या गुगल ऑटोमॅटिक लोकेशन देईल, त्या माणसाकडे जाईल. तर ते माणूस त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर गुगल लोकेशन कोणतं आहे तो गुगल लोकेशनवर तो फाइंड आउट करेल ऑटोमॅटिकली. तुम्ही ज्या प्लेसवरून ते SMS पाठवलेला आहे त्या प्लेसचं लोकेशन त्या कळेल. त्याच्यामुळं आपण जे काही 4 ते 5 नंबर याच्यामध्ये टाकू शकता एमर्जन्सीमध्ये उपयोगा पडू शकते. विशेष करून महिला असतील किंवा वयोवृद्ध माणसं असतील, सिनियर सिटीजन्स असतील, यांच्यासाठी हा जास्त उपयोगाचा पडू शकतो किंवा लहान मुलांसाठी. त्याच्यामुळे त्याच्यावरती ट्रबलमध्ये असाल तर तो असाईन नंबर जर तुम्ही केला, जो कोणी असाईन केलेला तुम्हालाच करायचा आहे 4 ते 5 नंबर, त्याच्यावरती सिलेक्ट करून पाठवला तर जी काही तुमची सिच्युएशन असेल ती तिकडे कळेल आणि तुमचं लोकेशन कळेल. त्याच्यामध्ये सिक्युरिटी फीचर त्याच्यामध्ये विशेष करून आपण टाकलेला आहे. याचबरोबर असं याच्यामध्ये एक फीचर आहे की आपण अलार्म सेट करू शकतो की जेणेकरून तुम्हाला एका पर्टिक्युलर वेळेस पर्टिक्युलर बस माहिती असेल तर ते बसचं जर आपण अलार्म सेट केला तर त्या बस स्टॉपला किती वाजता येते हा अलार्म आपल्याकडे येईल, जेणेकरून आपण त्या बस स्टॉपला पण जाऊ शकाल. जेणेकरून घरातून आपल्याला अगोदर निघण्याची गरज नाही. तो बस स्टॉप समजा 2 मिनिटावर दूर असेल तर त्या
बस स्टॉपच्या अगोदरच्या 2 मिनिट अगोदर आपण सेट केला तर ती बस 2 मिनिट अगोदर ज्या स्टॉपला आली त्या प्लेसला आली की त्यावेळेस तुम्हाला अलार्म येईल, यू कॅन स्टार्ट वॉकिंग अँड यू कॅन गो टू युअर बस स्टॉप. म्हणजे तुम्हाला तुमचा टाइम सेव्हिंग पूर्णपणे करता येईल, तुमचा जर्नी पूर्णपणे ट्रॅव्हलचा प्लॅन करता येईल, जेणेकरून तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि रस्त्यात कुठे उभं राहण्याची गरज पडणार नाही. बऱ्याच वेळेस असं होतं की आपल्याला माहीत नसतं बस येणार आहे की नाही, म्हणून आपण ऑटो किंवा इतर गोष्टींमध्ये जातो. त्याची गरज पडणार नाही, तुम्हाला एक्झॅक्टली लोकेशन माहिती बस पुढची किती वाजता येणार आहे, तिचं लोकेशन तुम्ही ते ऍक्च्युअली बघूही शकता. त्याचबरोबर दुसरं जे फीचर आहे ग्रीव्हन्स, म्हणजे कंप्लेनच्या बाबतीत किंवा आपल्या ज्या आमच्या सर्व्हिसेसच्या बाबतीत वेगवेगळ्या कंप्लेन आहेत, ते ग्रीव्हन्स ॲप आहे, ते फीचर आहे. ग्रीव्हन्सवरती आपण क्लिक केलं की आपल्या समोर 7 प्रकारचे मेजर ग्रीव्हन्सेस आम्ही टाईप केलेले आहेत, त्या दिसतील त्या स्क्रीनवरती. त्याच्यामधली जी मेजर टाईप आहे कोणती जी आपली असेल, म्हणजे बस कंडक्टर ड्रायव्हरच्या बाबतीत असेल, बसच्या स्थितीच्या बाबतीत, बस स्टॉपच्या बाबतीत असेल, त्याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला सब टाईप मध्ये क्लिक केल्यानंतर त्या कोणती आहे ती क्लिक करायची. यू डोंट नीड टू टाईप एनिथिंग, ती क्लिक होईल. त्याच्याखाली तुम्हाला बस नंबर लिहावा लागेल, कारण त्याशिवाय आम्ही आयडेंटिफाय करू शकणार नाही कोणत्या बस नंबरच्या आहे. किंवा बस स्टॉपच्या असेल तर बस स्टॉपचं नाव लिहावं लागेल, ते लिहिलं आणि डिस्क्रिप्शन केलं, डिस्क्रिप्शन तुमची काय कंप्लेन आहे एक्झॅक्टली ते जर लिहिलं, त्याच्याखाली तुम्हाला परत आहे फोटो आणि व्हिडिओ शूटिंगचा. तुम्हाला फोटो टाकायचा फोटो क्लिक करून टाका, व्हिडिओ टाकायचा व्हिडिओ टाका आणि सबमिट करा. सबमिट करा म्हटलं की ती ऑटोमॅटिकली त्या कन्सर्न ऑफिसरला, ज्या प्रकारची जी कंप्लेन असेल त्या जो ऑफिसर त्या कंप्लेनशी निगडीत असेल त्याच्याकडे ती ऑटोमॅटिकली जाईल. द मोमेंट ती कंप्लेन सबमिट झाली त्या मोमेंटला तुम्हाला SMS येईल आणि तुमचा ट्रॅकिंग नंबर येईल की तुमच्या कंप्लेन नंबरचा हा आहे, ट्रॅकिंग नंबर आहे आणि याच्याकडे आता ती असाईन झालेली आहे. तिथून पुढे विदिन 24 तासामध्ये, विदिन 24 आवर्स, त्या ऑफिसरला, कन्सर्न ऑफिसरला ती जी कंप्लेन आहे, ते ग्रीव्हन्स आहे, त्याचा कॉग्निशन ती ओपन करावी लागेल. समजा त्याने ती 24 तासामध्ये जर ओपन केली नाही तर ऑटोमॅटिकली एस्कलेट सिनियर ऑफिसरकडे होईल आणि त्यांची रँकिंग ऑटोमॅटिक 1, जी की वर्स्ट आहे, 1 ते 5 रँकिंग आम्ही केलेलं आहे. त्यांनी वेळेत उचल ओपन केली नाही म्हणून त्याचं रँकिंग 1 होईल, म्हणजे वर्स्ट होईल. आणि त्याचबरोबर त्याला शोकास पण जाईल, म्हणजे एका बाजूला एस्कलेट झालं म्हणून रँकिंग 1 येईल आणि दुसऱ्या बाजूला शोकास पण ऑटोमॅटिकली जाईल, जर ऑफिसरचं कोणतं इंटरव्हेन्शन राहणार नाही आणि त्याचं उत्तर त्यांना द्यावं लागणार आहे. आणि मग जो सेकंड लेवलचा ऑफिसर आहे तो विदिन 24 आवर्स त्याला ओपन करावा लागेल आणि विदिन जो 3 किंवा 5 किंवा 7 दिवस जे दिलेला आहे प्रत्येक कंप्लेनचा वेळ, त्यामध्ये रिझॉल्व करावा लागेल. समजा कन्सर्न ऑफिसरने ती ओपन केली, ओपन केल्यानंतर विदिन 3, 5 किंवा 7 असे 3 आम्ही कॅटेगरी केलेला आहे डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ कंप्लेन, त्या दिवसामध्ये ते कंप्लेन रिझॉल्व करावं लागेल. ती रिझॉल्व केली की तुम्हाला तो SMS येईल की तुमची कंप्लेन अशी इश्यू ती रिझॉल्व झालेली आहे. त्याच्यावर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, एक अनसॅटिस्फाईड, दुसरा सॅटिस्फाईड. तुम्ही सॅटिस्फाईड असाल तर सॅटिस्फाईडवर क्लिक करा, तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीन दिसेल, रँकिंग करायचे 5 स्टार दिसतील, त्याच्यामध्ये तुम्हाला जो वाटेल गुड, ॲव्हरेज, बॅड, वर्स्ट, बेस्ट, ते क्लिक केल्यानंतर आणि तुमच्या डिस्क्रिप्शनला आणि सबमिट करा, ती कंप्लेंट क्लोज होईल. समजा तुम्ही अनसॅटिस्फाईड लिहिलं तर ती एस्कलेट होईल आणि त्याची रँकिंग परत ऑटोमॅटिक होईल, 1 होईल आणि त्याला शोकस कन्सर्न ऑफिसरला जाईल. आणि परत ती एस्कलेट झालेली कंप्लेन जो सिनियर ऑफिसर असेल त्यांना ती रिझॉल्व विदिन त्या 3 किंवा 5 किंवा 7 दिवसामध्ये करावं लागेल आणि ती केल्यानंतर तुम्हाला उत्तर येईल. याच्यानंतरही मात्र तुम्ही अनसॅटिस्फाईड असाल तर त्याच्यानंतर तुम्हाला अनसॅटिस्फाईडचा ऑप्शन दिलेला नाही, कारण सेकंड टाइम सिनियर ऑफिसरने केलेला आहे म्हणून तो दिलेला नाही. परंतु हे क्वालिटी आहे की नाही ही चेकिंग करण्याची इंटरनल रँडमायझेशन आम्ही केलेलं आहे. ते रँडमायझ वीकली आणि 15 दिवसाला ते HOD लेवलला जातं, त्याचे काही क्वालिटी आन्सर चेक केले जातील आणि त्याच्यानुसार त्या गाईडलाईन दिल्या जाऊन त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल. तर एका बाजूला ही ऑटो एस्कलेशन आहे, दुसऱ्या बाजूला ऑटो अकाउंटेबिलिटी आम्ही बिल्डिंग केलेली आहे आणि तिसऱ्या बाजूला याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे, जेणेकरून ज्या कंप्लेन येतील त्या वेळेवर सॉल्व्ह होतील, त्या सॅटिस्फाईड आहे की नाही ते आम्हाला नागरिकांच्या माध्यमातून कळेल, कारण तुम्ही सॅटिस्फाईड, रँकिंग आणि अनसॅटिस्फाईड तुमच्याकडून आम्हाला फीडबॅक भेटणार आहे. त्याच्यामुळे तो कोणता ऑफिसर चांगलं काम करतोय, कोणता वाईट करतोय, कोण पाठीमागे राहिला, कोण वेळो करत नाही, ही सगळी माहिती आम्ही सिस्टमच्या आधारे भेटणार आहे आणि त्याच्यामुळं ऑटोमॅटिक रिस्पॉन्सिबिलिटी आणि ऑटोमॅटिक अकाउंटेबिलिटी केल्यामुळे याच्यामध्ये रिस्पॉन्स चांगला राहतो. असाच प्रकार आम्ही नोव्हेंबरला असताना केला होता, त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आलेला आहे. माझी अशी विनंती आहे की सर्व नागरिकांनी, विशेष करून पॅसेंजर जे आपले जवळजवळ 12 लाखाचे असं पॅसेंजर आहे, त्यांनी हा ॲप डाउनलोड करावा. PMP eConnect हा ॲप गुगल सर्च, आपले जे स्टोअर आहे ॲप स्टोअर, त्याच्यामध्ये जाऊन हा सर्च करावा, तो डाउनलोड करावा आणि एक वेळेस लॉग इन करावा. तुमचा ईमेल ॲड्रेस आणि एक वेळेस, त्याच्यानंतर परत प्रत्येक वेळेस लॉग इन करण्याची गरज नाही. एक वेळेस केलं की ऑटोमॅटिकली त्याचा वापर करता येईल, तुम्हाला ग्रीव्हन्स टाकण्यासाठी करता येईल, त्याचबरोबर तुम्हाला बस ट्रॅकिंगसाठी करता येईल आणि याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात ईज आपला प्रवाशांना भेटणार आहे. जेणेकरून अनेक पॅसेंजर जे वेळ माहीत नसतो किंवा ग्रीव्हन्स द्यायची नसते म्हणून ते बस वापरत नाही, ते बस वापरायला लागतील आणि जेणेकरून प्रायव्हेट जे व्हेकल्स आहेत ते कमी होतील. ते 1 दिवसात कमी होणार नाही, त्याला प्रोसेस लागेल, परंतु हे त्याच्या माध्यमातून आहे. जेणेकरून तुम्हाला एफिशियन्सी वाढली, तुम्हाला एक्झॅक्टली टाईम माहीत आहे, तुम्ही सेट करू शकत आहात, हे जर तुम्हाला कळलं तर डेफिनेटली जे 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आहेत
याच्यावरती पॅसेंजर्स आपले पब्लिक ट्रान्सपोर्ट आकर्षित होतील आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त प्रायव्हेट व्हेकल्स रस्त्यावरचे कमी करून पब्लिक ट्रान्सपोर्ट स्ट्रेंथन करता येईल. माझी विनंती राहील की सर्वांनी हा ॲप डाउनलोड करावा, त्याचा वापर करावा.